मुलांनो तुम्ही घरामध्ये बाहेर मित्रमैत्रिणींकडनं नेहमी गोष्टी ऐकत असता गोष्ट ऐकत असताना पुढे काय होईल ह्याची आतुरता असते आणि शेवट काय होईल हे जाणून घेण्यासाठी तर तुम्ही खूपच उत्सुक असता आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे पण ती गोष्ट अर्धीच सांगणार आहे उरलेली गोष्ट तुम्ही पूर्ण करायची तेव्हा चला कल्पना करायला लागा आणि उरलेली गोष्ट पूर्ण करा हे बघा मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी चित्र आणलेली आहेत ह्या चित्रावरून आपण आता एक गोष्ट ऐकूया ससुल्याला आज मुळेच उठायचं नव्हतं आई दोनदा हाका मारून गेली मनी सुद्धा दोन वेळा ससुल्याच्या पायाला डोकं घासून गेली पण ससुल्या ससुल्याकडे उठला नाही थोड्या वेळानं ना, आई टोपली घेऊन गाजरं आणि शेंगा आणायला शेतावर निघून गेली खूप वेळानं ससुल्या उठला त्यानं दात घासले आईनं भरून ठेवलेला दुधाचा ग्लास घेऊन उन, तो उन्हात बसून दूध प्यायला लागला त्याला वाटलं घरात नुसतंच बसून काय आहे त्यापेक्षा आई गेले तिकडे शेतावर जाऊया तिकडे छान मज्जा करता येईल मग ससुल्या शेतावर जायला निघाला त्याला वाटेत खारुटाई भेटली तिच्याबरोबर शेंगा खाल्ल्या मग पुढे गेल्यावर वाटेत दोन हरणं भेटली त्यांच्याशी गप्पा मारल्या ससुल्या पुढे चालत चालत जात होता चालता चालता तो कधी जंगलात शिकला ते कळलंच नाही ससुल्या खूप काबरला आणि रडायला लागला पुढे काय झालं असेल सांगा बरं कोण पूर्ण करेल ही गोष्ट सारा तू सांग बर हो सांगते जंगलात लहानगे कोल्हे असतात त्यांच्या तावडीत सापडलं तर वाचणं कठीण आहे ससुल्या मोठ्यांनी रडू लागला त्याला आईची आठवण येऊ लागली त्याला माकड्यांची टोळी दिसली टोळीचा एक राजा होता तो एका मोठ्या दगडावर बसला होता बाकीची माकडं आजूबाजूला बसली होती ससुल्या त्या राजासमोर गेला आणि कसा वाट चुकला ते त्याला राजाने सांगितलं राजाने त्याला विचारलं कुठे राहतोस तू ससुल्या म्हणाला तिकडे गावाच्या जवळ गाजराचं शेत आहे ना त्याच्याजवळ सगळी माकडं ससुल्याला घरी सोडायला निघाली त्यांना ससुल्याचं घर सापडलं आई दारातच उभी होती ससुल्याला पाहताच तिने त्याला जवळ घेतलं मायेनं तोंडावरून हात फिरवला अरे कुठे गेला होतास किती घाबरले होते मी मग ससुल्यानं आपण जंगलात कसं हरवलं हे सांगितलं माकडांनी कसा रस्ता दाखवला मला कशी मदत केली ही सगळी हकीकत सांगितली आईनं माकडांचं खूप कौतिक केलं त्यांना गाजरं आणि शेंगा खायला दिला जाताना पिशवी भर गाजरं दिली आई म्हणाली उद्या या भर का बर -बर ससुल्या बरोबर खेळायला तेव्हापासून माकडं आणि ससुल्या नेहमी भेटतात ससुल्याला घेऊन जंगलात जातात आता ससुल्याला जंगलाची भीती वाटत नाही सारा तू किती सुंदर केलास गोष्टीचा शेवट आता असा दुसरा मस्त सुंदर शेवट कोण करणार बर ताई मी सांगू हो सांग के ससुल्या रडत रडत चालला होता खूप खूप घाबरला होता त्याला एकदम आठवलं त्याचे वडील त्याला म्हणाले होते संकट काळात घाबरायचे नाही विचारपूर्वक आणि धीटपणे वागायचे या भल्या मोठ्या जंगलात मला कोण मदत करेल कोणी केली मदत त्याला रस्त्यात कासव भेटले ससुल्याने रस्त्या चुकल्याचं सांगितले तो म्हणाला मित्रा घाबरू नकोस मी तुला एक आयडिया सांगतो तू आता मागे तोंड करून ज्या रस्त्याने आलास त्याच रस्त्याने परत जा तुला तुझं घर सापडेल ससुल्याला हैसं वाटलं तो उलट देसाने चालायला लागला थोडं अंतर चालून गेला त्याला त्याच्या आईचा आवाज ऐकायला आला तो आईकडे धावत गेला आईनं त्याला जवळ घेतलं ससुल्यानं तिला सगळी हकीकत सांगितली आईनं त्याला दिली शाण्यासारखा वागला म्हणून पाठ मस्त खूप छान शेवट आता आपण अजून एक प्रसंग पाहूया हे चित्र पहा बरं निरीक्षण करा खूप खूप वर्षापूर्वी सई नावाची मुलगी एका खेडे गावामध्ये आई बाबांबरोबर राहत होती सईचे बाबा शेतकरी होते शेती करायचे एकदा काय झालं शेतात गहू आणि ज्वारीचं खूप पीक आलं सईचे बाबा गहू आणि ज्वारी घेऊन बाजारात विकण्यासाठी गेले बाबांना खूप पैसे मिळाले त्यांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी मस्तपैकी आंब्याची करंडी आणली सईनं आंबे खाल्ले आणि बाबांना विचारलं बाबा शहरात एवढे गोड आंबे कोण बनवतं आई बाबा हसायला लागले आई म्हणाली अगं कोय लावायची तिला पाणी घालायचं खूप काळजी घ्यायची होई मोठं होईपर्यंत त्याचं रक्षण करायचं मग सई म्हणाली ही कोय मी लावू आई बाबा म्हणाले हो आणि मग आईबाबांनी तिला लावण्यासाठी कोय दिली पुढे काय झालं पुढं करा बरं ही गोष्ट पूर्ण कोण करेल ताई मी हु? सांगू हो चालेल की सांग बरं सईने ती कोय आईबाबांच्या मदतीने लावली जमीन खोदली छोटा खड्डा ख त्यात कोय ठेवली वरून माती टाकली ती रोज पाणी घालत होती थोडं खत घालत होती महत्वाचं म्हणजे केव्हा कोंब येतोय हे उत्सुकतेनं पाहत होती पाहता पाहता कोंब बाहेर आले हळूहळू झाड दिवसागणिक वाढू लागलं झाड मोठं झालं काही वर्षातच त्याला मोहर आला सईनं आपल्या मैत्रिणींना बाईंना सर्वांना बातमी दिली हळूहळू फुलं छोटी फळं कैरी तयार झाली एक दिवस आई म्हणाली सई आता आपल्याला अडी लावली पाहिजे दोघींनी वाळलेलं गवत पसरवलं त्यावर कैऱ्या रचून ठेवल्या वरून पुन्हा गवत टाकलं थोड्याच दिवसात सगळ्या घरभर आंब्याचा घमघमाट पसरू लागला आंबा पिकला सईनं आंबे खायला सर्वांना बोलवलं उरलेले आंबे बाबांनी तालुक्याच्या बाजारी विकले दरवर्षी त्यांनी भरपूर पैसे मिळवले सहीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच पैशांनी सईचं लग्न लावून दिलं आणि ती सासरी सुखान करू लागली ताई मी गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू हो चालेल के सांग बघू तुला काय सुचलंय सई न कोय लावून झाड मोठं केलं त्याला खूप आंबे आले तिचं पाहून तिच्या सगळ्या मैत्रिणींनी आंब्याची झाडे लावली सगळं गाव हिरवगार झालं आंब्याच्या झाडांचा रांगा तयार झाल्या म्हणजे अमराई झाली आंबे विकून गावकरी श्रीमंत झाले अशा प्रकारे सईच्या या कृतीनं गाव श्रीमंत झालं गावाचं पर्यावरण उत्तम झालं शाब्बास व्हेरी गुड आता तुम्हा दोघांना अर्धी असलेली गोष्ट कशी पूर्ण करायची हे चांगलं कळलंय हो ताई आपण काय शिकलो एखादा प्रसंग किंवा चित्र यांचं निरीक्षण करून स्वतःच्या शब्दात गोष्ट रचता येते वाक्य रचना करताना कल्पनाशक्तीला वाव मिळतो आपल्याला वाचनाची सवय लागते एकच गोष्ट विविध पद्धतीने पूर्ण करता येते विचारांना चालना मिळते स्वाध्याय गोष्ट पूर्ण करा चित्र पहा किती सुंदर आहे ना पावसाळ्यात खूप खूप पाऊस पडतो डोंगर दऱ्यातून पाण्याचे ओघळ सुरू होतात काही ठिकाणी धबधबे तयार होतात अनेक ओढे एकत्र येतात नदी तयार होते नदी डोंगरा डोंगरातून वाहते पुढे गावातून शेतातून वाहत जाते हे शेत मीनाचं आहे पुढे ही नदी कुठे कुठे जाते काय काय करत असेल